नमस्कार मित्रांनो, मी काव्या केकेस किचन मध्ये तुमचं मनापासून स्वागत करते। तर ब्रेकफास्टला इडली खायची इच्छा झाली आहे, पण बॅटर रेडी नाही आहे। अशा वेळी तुम्ही एक इन्स्टंट इडली बनवू शकता, जी चवीला सेम इडलीसारखी मऊ आणि लुसलुशीत लागते। तर अशीच आज आपण इन्स्टंट रवा इडली रेसिपी बघणार आहोत। तर चला लगेच रेसिपीला सुरुवात करूया। तर रवा इडली बनवण्यासाठी लागणारं साहित्य मी तुम्हाला सांगते। इथे मी एक वाटी रवा घेतलेला आहे मीडियम साईजचा, एक वाटी मी दही घेतलेलं आहे, एक टेबलस्पून मी इनो घेतलेला आहे खायचा, चवीनुसार मीठ आणि तेल। तर चला रेसिपीला सुरुवात करूया। आपण एका बाउलमध्ये रवा काढून घेऊया आणि त्याच्यामध्ये तेवढ्याच मापाचं दही ॲड करून ते छान असं मिक्स करून घेऊया। दोन्ही छान असं एकजीव करून घ्यायचे। दही आणि रवा छान असा एकजीव झालेला आहे। आता ह्याच्यामध्ये मी पाणी ॲड करते। आपलं बॅटरचं प्रमाण कसं असतं त्याच्यानुसार आपल्याला ते थिक करायचं आहे। आता मी ह्याच्यात पाणी ॲड केलं आहे, आता चवीनुसार मीठ आणि आपला इनो आपण त्याच्यात ॲड करूया आणि छान असं फेटून घेऊया त्याला फटाफट। तर इडली बॅटर रेडी झालेला आहे। आता मी एक 15 ते 20 मिनिटाला झाकून ठेवते। तर 20 मिनिटं झालेली आहे, आपलं बॅटर रेडी आहे। आता मी इडली पात्र घेते आणि त्याला आपण तेल लावून घेऊया। इनो नसेल तर त्याच्यामध्ये तुम्ही चिमूटभर खायचा सोडा ऍड केला तरी चालेल। तर 2.5 मिनिटं आपण ओव्हन मध्ये ठेवूया आणि टायमर सेट करूया। अडीच मिनिटं झालेली आहेत, आता आपण चेक करूया। आपली इडली रेडी झालेली आहे। मी ही प्लेटमध्ये आधी काढून घेते, थोडी गरम आहे ही। मित्रांनो, तुम्ही बघू शकता आपले रवा इडली रेडी झालेली आहे, एकदम फ्लफी झालेली आहे। एक दाखवते मी तुम्हाला, हे बघा एकदम छान अशी झालेली आहे ही, हे बघा। तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि केकेस किचनला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा। धन्यवाद।